हाय फ्रेंड्स, प्रियांकाच किचन अँड होममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बघा चीज पोटॅटो रोल्स आणि मस्त चीजी आणि असे क्रिस्पी असे रोल्स बनवणार आहोत. तर मग चला साहित्य आणि कृती बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ब्रेड क्रम्स करून घेतलेत. आणि ते ब्रेड क्रम्स कसे केलेत तर मी असे सँडविच ब्रेडचे स्लाइसेस घेतले होते 4 आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. अर्धा कप कॉर्न फ्लॉर, अर्धा स्पून ब्लॅक पेपर पावडर, 1 स्पून चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि इथे चीज घेतलं आहे मी. आपल्याला आवश्यकतेनुसार चीज लागेल. आणि 3 बटाटे घेतलेत आणि पिलरने साल काढून घेतली. आणि मी अशा स्टिक घेतल्या. सगळ्यात आधी आपण आता बटाट्याचे तुकडे करून घेऊया या प्रकारे. आणि त्यांना आपल्याला आता शिजवून घ्यायचंय. आणि थोडे मोठेच असे तुकडे राहू द्यायचे या प्रकारे. याने असे लवकर शिजतील म्हणून मी अशी वरून असं पिलरने साल काढून घेतली त्याची. तर मग आता आपण पाण्यात टाकून घेऊया आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे. पूर्ण असे बॉईल करून घ्यायचे ते आपल्याला. तर मग बघा बॉईल करायला ठेवलेत आणि असे छान उकळी घेऊन घ्यायची आहे. आणि मध्ये आपल्याला 10 ते 12 मिनटात चेक करून घ्यायचं आहे की ते शिजलेत की नाही. तर मग ते छान शिजलेत बघू शकता तुम्ही. 10 ते 12 मिनटं झालेत. तर मग आता आपण ते काढून घेऊया. आणि त्यासाठी मी एक स्ट्रेनर घेतली आहे. का गाळणीत आपल्याला ते सगळं काढून घ्यायचं आणि पूर्ण पाणी असं त्यातून काढून घ्यायचं आहे. आणि याने असे पटकन शिजतात म्हणून मी साल काढूनच असं शिजायला टाकले होते ते. तर मग ते आता पूर्ण काढून घ्यायचे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला 2 मिनटं. असं गाळणीने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि पूर्ण असे शिजून गेलेत की लवकर मॅश होतील. तर मग थोडं आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत. खूप गारही नाही, लगेच केलं तरी चालेल. तर मग मी आता एका बाउलमध्ये जे आपण शिजवून घेतलेले बटाटे ते टाकले आहेत बघू शकतो तुम्ही. आपण गरमागरमच करू शकतो. तर आपल्याला मॅशरने असे मॅश करून घ्यायचे आहेत कारण की ते गरमागरम लवकर असे मॅश होऊन जातात. तर मग असे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत. आणि पूर्ण शिजल्यावर असे लवकर असे आपल्याला त्यात असे कडक गाठी राहत नाही. तर मग असं बटाट्याला पूर्ण मॅश करून झालं आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण असं सॉफ्ट पीठ झालं आहे आणि किती इझिली असे मॅश होऊन गेलं. तर मग आता आपण यात टाकूया कॉर्नफ्लोअर. आता यात टाकायचं आहे 4 स्पून कॉर्नफ्लोअर. आणि ते आपलं जे आपण मॅश केलेले बटाटे होते त्यातच मी टाकलं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते स्पूनने गरम असल्यामुळे. आणि ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला त्यात टाकायचं चवीनुसार मीठ आणि 1 स्पून चिली फ्लेक्स, 1/2 स्पून ब्लॅक पेपर पावडर. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कॉर्नफ्लोअरने असे बटाट्याला एक बाइंडिंग येईल आणि क्रिस्पीपणा येईल. तर मग आता आपण असं छान कणिक मळतो त्याप्रमाणे हाताने जसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण फ्लेवर्स टाकले आहेत मस्त त्याने असा छान असा स्वाद येईल. चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर पावडर टाकलं आहे त्याने. आणि असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कणिकचा गोळ्यासारखंच आपल्याला करून साईडला ठेवायचं आणि पाणी अजिबात यूज करायचं नाही आहे. तर मग ते आपल्या बटाट्यात मॉइश्चर असतं त्यातच होतं. तर मग आता एका भांड्यात मी इथे 2 स्पून कॉर्नफ्लोअर घेते आणि 1 स्पून नंतर ॲड करणार आहे मी. आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे 3 स्पून एवढं पाणी आणि लम्स अजिबात राहायला नको. तर मग आता आपल्याला त्यात टाकायचं आहे 1 स्पून कॉर्नफ्लोअर कारण की खूप पातळ नको आहे आपल्याला. असं 3 स्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आणि आपण ते पाणी कोटिंगसाठी लागणारं ते बनवून घेतलं आहे या प्रकारे बघू शकता तुम्ही. असं खूप पातळ नाही आणि घट्टही नाही आहे. तर मग ते बनवून रेडी झालं आहे आणि आपला हा डो पण रेडी झाला आहे चीज पोटॅटो रोलसाठी. आणि इकडे आपले ब्रेड क्रम्स पण रेडी आहेत. तर मग आता आपण चीज पोटॅटो रोल्स बनवूया. त्यासाठी मी चीजचे असे तुकडे करून घेतले ट्रायंगलमध्ये. तुम्ही क्यूब घेतले तरी चालेल. आणि आता ज्या आपल्या स्टिक होत्या लाकडी त्याला असं चीज असं फिट करून घ्यायचं आहे म्हणजे असं टाकून घ्यायचं आहे त्या स्टिकमध्ये. आणि आपण असा लिंबूच्या एवढा गोळा एवढा आपलं ते बटाट्याचं पीठ घ्यायचं आहे असं. आणि त्याला असं हातातच स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला चीज पोटॅटो रोल्स करायचं आहे आणि त्या चीजला असं कोटिंग करून घ्यायची आहे या प्रकारे बघू शकता. अशी पूर्ण अशी कोटिंग करून घ्यायची आणि स्टिकलाही असं पूर्ण व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आणि एकदम कुठून असं फुटायला नको म्हणून.
या प्रकारे असं छान असं कोटिंग झाली बघू शकता तुम्ही। अजून एक करून दाखवते मी, असं स्टिकमध्ये आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे आपलं बटाट्याचं पीठ होतं त्याने अशी कोटिंग करून घ्यायची आणि हाताने जसं स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला। आणि या प्रकारे बघू शकता तुम्ही चीज आतमध्ये असं आणि वरून असं बटाट्याची कोटिंग करून घ्यायची आहे। या प्रकारे आपल्याला सगळे चीज पोटॅटो रोल्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही चीज पोटॅटो रोल्स आता छान असे रेडी झाले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचे आहे कारण की ते आपण जेव्हा फ्राय करू फुटायला नको। मग चीज पोटॅटो रोल्स असे मस्त रेडी झाले आहेत आणि आपल्या इकडे कोटिंगसाठी पाणीही आपण रेडी करून घेतलं होतं आणि त्याला पुन्हा एकदा आपण जेव्हा आपण कोटिंग करूया त्याआधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ते असं खाली असं घट्ट होऊन जातं सो म्हणून। आणि इकडे ब्रेड क्रम्सही रेडी आहेत आपले आणि याला असं कोट करून घ्यायची आणि डबल कोटिंग करायची आपल्याला, याने असा छान क्रिस्पीपणा येईल। आणि या प्रकारे असे क्रम्स वरून लावून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे आणि कोटिंग करून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला त्यावर असे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत। आणि मग आता तो रेडी झाला आहे फ्राय होण्यासाठी। या प्रकारे असे घ्यायचे आहेत आपले चीज पोटॅटो रोल्स रेडी करून घ्यायचे आहेत। या प्रकारेच बघू शकता तुम्ही आणि असं कोटिंग करून घ्यायची आणि याने असं मस्त क्रिस्पीपणा येईल। आणि डबल कोट असल्यामुळे आपण तेलात फ्राय करू तेव्हा असं एक कोटिंग तरी आपली छान व्यवस्थित सेट राहील म्हणून असं डबल कोटिंग करून घ्यायची आणि जेवढं शक्य होईल तेवढं जास्त आपल्याला क्रम्स लावायचे आहेत त्याला। तर मग असे रेडी झालं आहे आपले चीज पोटॅटो रोल्स फ्राय होण्यासाठी। तर मग मी इकडे तेलही छान तापलं आहे बघू शकता तुम्ही, तापवायला ठेवलं होतं मी आणि आपल्याला आता मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत ते। आणि इथे आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आणि कढाईत जेवढे मावतील तेवढे आपल्याला रोल्स ठेवून द्यायचे आहेत या प्रकारे। आणि स्टिकसोबतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते। मग असे मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण की आपलं आधीच तेल छान तापलं होतं, मग नंतर आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचे आहेत कारण की आतमधलं चीज आहे ते असं छान मेल्ट व्हायला हवं। कारण की फक्त फुल गॅसवर केलं तर फक्त वरची कोटिंग अशी ब्राऊन होईल पण आतमध्ये चीज मेल्ट होणार नाही। तर मग असं आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे आणि मस्त चीज असं मेल्ट होतो आतमध्ये। बघू शकता तुम्ही असं मस्त कलर येतो आहे त्याला। आणि वरून असं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा कलर आला आहे बघू शकता तुम्ही। आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आणि मस्त आता तळून झालं आहे तुम्ही बघू शकता। आणि कलरही किती मस्त आला आहे आणि एकदम असे क्रिस्पी झाले आहेत। तर मग आता आपण काढून घेऊया बघू शकता तुम्ही सगळ्या साईडने असा छान मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान असे तळून झाले आहेत। आता आपण काढून घेऊया ते एका प्लेटमध्ये आणि आपले चीज पोटॅटो रोल असे रेडी झाले आहेत आणि मस्त असे स्टिकने पकडून आपण खाऊ शकतो त्यांना। तर मग आता आपण सर्व्ह करूया आणि सॉससोबत आपण हे खाऊ शकतो। आणि मस्त असं कोटिंग झालं आहे त्याचं असं क्रिस्पी आणि आतमध्येही चीज असं मस्त मेल्ट झालं आहे आणि मी अजून अट्रॅक्टिव दिसण्यासाठी त्यावर मॉयनीज टाकलं आहे, त्याने छान असं दिसेल आणि टेस्टही मस्त लागेल। तर मग तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही। आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। आणि कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।